खरी कसरत जी असते ती बैलाबरोबरच जो चालक आहे त्या चालकाची कसरत असते, आणि त्या चालकाचा कुठेतरी सन्मान व्हावा। चालकासाठी एक चांदीची गदा ठेवलेली आहे। आमची जर 40 वर्षाची परंपरा जर बघितली तर ती परंपरा अशी आहे की या मैदानावर 40 वर्षात कोणावरही अन्याय झालेला नाही आणि एकही निर्णय कधी चुकीचा दिला गेलेला नाही। मंडळी जय जवान जय किसान। आज आपण सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील एकदम शेवटचा आणि बोंडरीवलं गाव आसू या ठिकाणी आलेलो आहे। दिनांक 21 फेब्रुवारी 2024 रोजी जे ओपनच 1,21,000 मैदान होणार होतं ते एक दिवस पुढे ढकलण्यात आलेलं आहे। म्हणजे दिनांक 22 फेब्रुवारीला हे मैदान होणार आहे आणि या मैदानाची संपूर्ण रूपरेषा घेण्यात आलेलो आहे, घेण्यासाठी आलेलो आहे। शिवजयंतीच्या अनुषंगाने हे मैदान भरणार आहे आणि या मैदानाचा संपूर्ण आढावा घेण्यासाठी आज आसूमध्ये आलेलो आहेत। आपल्या बरोबर ग्रामस्थ तसेच आयोजक मंडळी आहेत, नाना आहेत। आपण त्यांच्याशी थोडासा संवाद साधूया की मैदान कसं होईल, मैदानाची संपूर्ण पार्श्वभूमी जाणून घेऊया। दादा नमस्ते। नमस्ते। प्रथम आपलं नाव सांगा। मी विशाल सिंह राजाराम माने, आसू मुक्काम पोस्ट आसू, तालुका फलटण जिल्हा सातारा। आणि मैदान आपण जे मैदान आयोजित केलेलं आहे कशाच्या अनुषंगाने मैदान भरवलंय किंवा पारंपरिक मैदान आहे काय सांगाल? हे मैदान नमचषक म्हणून शिवजयंतीच्या निमित्त औचित्य साधून आणि त्याच वेळी खासदार माडाचे खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर आमचे मार्गदर्शक यांच्या वाढदिवसानिमित्त हे मैदान आयोजित केलेलं आहे। मैदानाचं कशी रूपरेषा असणार की मैदान बाबा किती वाजता मैदान चालू होईल किंवा मैदानाला प्रवेश फी किती असेल? मैदान हे सकाळी बरोबर 9 वाजता पहिला गट चालू होईल आणि मैदानाची प्रवेश फी ही 1100 रुपये राहील। मैदान रितसर होईल का? आता मैदान काय झालंय, अनेक मैदान म्हणजे बैलगाडी मालकांवरती अन्याय होत आहेत, परंतु आपलं मैदान कसं होईल? हे मैदान आणि ज्या मैदानावरती आपण उभा राहिलोय हे मैदान गेली 40 वर्ष याच ठिकाणी आणि याच मैदानावरती आसूचं यात्रेचं मैदान होतं। आमची जर 40 वर्षाची परंपरा जर बघितली तर ती परंपरा अशी आहे की या मैदानावर 40 वर्षात कोणावरही अन्याय झालेला नाही आणि एकही निर्णय कधी चुकीचा दिला गेलेला नाही। म्हणजे अखंड 40 वर्षाची परंपरा या गावाला आहे। बैलगाडी शर्यत नवीन आहे तुमच्यासाठी? हा, आमच्यासाठी बैलगाडी शर्यत ही नवीन नाही। 40 वर्षापासून म्हणजे आमचा जन्म होता त्यापासून आजपर्यंत अशीच शर्यत आणि चांगल्या पद्धतीची शर्यत गावांनी मिळून पार पाडलेली। नमस्ते डॉक्टर, नाव सांगा आपलं। मी निकम डॉक्टर, आसू गावचे। आणि आता मैदान कसं रूपरेषा असेल किंवा मैदानाची काय सांगताल मैदानाबद्दल? मैदान हे नानांनी सांगितल्याप्रमाणे 40 वर्ष झालं ह्याच ठिकाणी आमचं पारंपरिक मैदान आहे। हे यात्रेचं मैदान आता पाठीमागच्या महिन्यामध्ये एक मैदान आमचं इथं पार पडलं। आता हे शिवजयंती औचित्य साधून माडा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त हे मैदान आयोजित केलेलं आहे। हे मैदानाचं 900 फूट पल्ला आहे आणि झेंडा पंच म्हणून धनोडे बापू काम करणार आहेत आणि समालोचक म्हणून सुनील मोरे, प्रताप तात्या जहांजुरने आणि जगदाळे सर हे आणि समालोचक म्हणून हे 3 जण काम करणार आहेत। हे मैदान अतिशय रितसर आणि पारदर्शक मैदान होईल, ह्याच्यामध्ये कोणाचीही इथं गैर केली जाणार नाही आणि पारदर्शक निर्णय हा आमचा पारदर्शक असतो। गावातली गाडी असो नाहीतर बाहेरची गाडी असो, पाहुण्याची असो नाहीतर कोणाची असो, 21 होणार होतं ते फक्त 22 हे मैदान होणार आहे। जगाच्या कमिटीने जे बक्षीस ठेवलंय, प्रथम क्रमांकासाठी 1,21,000 रुपये, दुसऱ्या क्रमांकासाठी 81,000 रुपये, तिसऱ्या क्रमांकासाठी 61,000 रुपये, चौथ्या क्रमांकासाठी 41,000 रुपये, पाचव्या क्रमांकासाठी 31,000 रुपये, सहाव्या क्रमांकासाठी 21,000 रुपये आणि सातव्या क्रमांकासाठी 11,000 रुपये त्याच्याबरोबर चषकही दिला जाईल। आणि आपण पारंपरिक जे मैदान आहे त्यामुळं ह्यात खरी कसरत जी असते ती बैलाबरोबरच जो चालक आहे त्या चालकाची कसरत असते आणि त्या चालकाचा कुठेतरी सन्मान व्हावा म्हणून आमचे मित्र ॲडव्होकेट जीवन पवार यांनी चालकासाठी एक चांदीची गदा ठेवलेली आहे। ड्रायव्हरांसाठी, चालकाच्या ड्रायव्हरसाठी, गाडीच्या ड्रायव्हरसाठी चांदीची गदा ठेवली। फायनलच्या गाडीचा एक नंबर गाडीच्या ड्रायव्हरसाठी
चांदीची गदा ठेवलेली. नक्कीच ड्रायव्हरसाठी हा पहिला सन्मान असेल की मालक अनेक जण गद्यासाठी भांडत असतात पण आज ड्रायव्हर सुद्धा आपल्या मैदानात गदा घेऊन जाणार. आणि हे जे मैदान आहे तुम्ही आता ह्या मैदानावरती आला तुम्ही पाहिलं की पूर्णपणे बॅरिगेटिंग असेल. जर समजा गाड्या वाढल्या रात्रीची सोय असेल तर या ठिकाणी लाईटचीही मोठ्या प्रमाणात सोय केलेली आहे. हे मैदान या आयोजकांनी भरपूर कष्टाने बनवलेलं आहे. त्याचबरोबर हे जे शेतकरी आहेत गेली 40 वर्ष गावांनी कधीही हाक दिली तर त्या हाकेला हे शेतकरी नक्की जागे राहतात. ते मैदान उपलब्ध करून देतात. स्वतःचं पीक जरी असेल तरी ते पीक काढून या मैदानासाठी हे जागा उपलब्ध करून देतात. आणि मी बैलगाडी चालकांना एकच विनंती करेन मालकांना की एवढं मोठं आम्ही मैदान भरवतोय आमची एकच अपेक्षा आहे की मोठ्या प्रमाणात बैलगाडीने सहभागी व्हावा. त्याच पद्धतीनं त्यांना या ठिकाणी जे निर्णय असतील तसे दिले जातील. एकही निर्णय कधी चुकीचा दिला नाही. इथून ही पुढे दिला जाणार नाही. मोठ्या संख्येने उपस्थित राहून लवकरात लवकर शर्यत चालू होईल आणि ती जेणेकरून आपल्याला दिवसाच्या अंधार पडायच्या अगोदर पार पडली जाईल याचं जरा थोडस बैलगाडी मालकांनी आम्हाला सहकार्य करावं आणि शर्यत लवकर पडण्यासाठी अगदी बरोबर 9 ही शर्यत चालू होईल. मैदानातच नोंद होणार ना आपली? आपण संध्याकाळी 10 वाजेपर्यंत ऑनलाईन नोंद ठेवलेले आणि मैदानामध्ये रितसर नियमाप्रमाणे 12 वाजेपर्यंत आपण नोंद घेणार आहे. कारण लांबून ज्या गाड्या येतात जर ऑनलाईन मध्ये झालं तर ती गाडी जर वेळेत नाही आली तर त्या गाडीवरती अन्याय होतो. तो अन्याय होऊ नये म्हणून आपण सकाळी त्यांना 12 वाजेपर्यंत टायमिंग दिलेलं आहे. असं हे मैदान अतिशय उत्कृष्ट आयोजकाच्या माध्यमातून आपल्या या संपर्काच्या माध्यमातून नक्कीच चांगल्या पद्धतीने पार पाडेल. आणि हे मैदान संपल्यानंतर आम्ही याच चॅनलला मैदान कसं झाले ह्याचीही मुलाखत देऊन त्याचं सविस्तर विश्लेषण करून चांगलं झाल्यानंतर चांगल्याचं नाव करणं हे आपलं काम आहे, वाईटावरती टीका करणं हे सुद्धा आपलं काम आहे. नक्कीच आपण या मैदानाची परत एकदा बाईट घेऊ. मैदान ज्या दिवशी होईल संध्याकाळी गुलालात असाल त्यावेळेस आपण बाईट घेऊया. मंडळी आसूचं मैदान गेले 1 महिन्यापाठीमागे या ठिकाणी मैदान झालेलं. अनेक बैलगाडी मालकांना हे मैदान सुद्धा माहित आहे. परंतु फाटी आपण बघू शकताय. फाटी एकदम बैल गादी उपाळल्यागत मातीचं रान आहे आणि ह्याच्यावरती रोलिंग सुद्धा करणार आहेत. एकदम जबरदस्त अशी फाटी आहे. बैलांना कुठलाही अडथळा निर्माण होईल अशी फाटी नाही. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे एक 950-950 फुटाचा पल्ला आहे. 50 फूट आणखीन बैलांना पुढे व्यवस्थित थांबता यावं म्हणून पल्ला सुद्धा कमी केलेला आहे. 900 फूट बरोबर पल्ला या ठिकाणी आहे आणि रेवट्याचं रान आहे, मातीचं रान आहे. जो कसाचा बैल आहे 100% या ठिकाणी ताकदीनं राहणार. आणि आतल्यात रुंदी तुम्ही बघू शकताय फाटीची 14 फूट रुंदी आहे. त्यामुळे बैलांची गाडी लॉबी होणे किंवा तास पलटून जायचं म्हटलं तरी जाऊ शकणार नाही अशी तासं टाकलेली. जबरदस्त हे मैदान होणार आहे. आणि आयोजक आपण बघितलं एकदम मोरे साहेबांना सांगितलं की पोट तिडकीनं सांगितलं की आमच्या मैदानाला या, इथून पुढे पाठीमागे अन्याय झाला नाही, पुढे होणारही नाही असं पोट तिडकीनं सांगणारी आयोजक. आणि अनेक ठिकाणी आम्ही बाईट घेण्यासाठी जात असतो परंतु आयोजक आपल्याला बघितल्यानंतर न कळतं की मैदान कसं होईल. खरोखरी पोट तिडकीनं सांगणारी सगळी माणसं आहेत. एक नंबर मैदान होईल. बैलगाडी मालकांना मोठ्या प्रमाणात तसं म्हणायला गेलं तर 4 तालुक्याच्या बाउंड्रीवरचं हे गाव आहे. इकडं माळशिरस असेल किंवा बारामती असेल, फलटण असेल, अशा इंदापूर तालुका अशा 4 तालुक्याच्या बाउंड्रीवरचं मैदान आहे. आणि जबरदस्त मैदानाची बक्षीस सुद्धा जबरदस्त आहे. आपण सर्वांना या, मी माझ्या चॅनेलतर्फे विनंती करतो की आपण सर्वांनी या मैदानाला उपस्थित राहा. कुठंतरी चिडक्या मैदानात जाण्यापेक्षा किंवा निकाल न मिळणाऱ्या मैदानात जाण्यापेक्षा आपण या मैदानाला येऊन मैदानाची शोभा वाढवा. सर्वात महत्वाचं की लाईव्ह जे चॅनेल असणार आहे बैलगाडा शर्यत सातारा. मित्रांनो, बंदीमध्ये ज्या व्यक्तीनं बैलगाडी शर्यत आणि कुठला कॅमेरा आपला हँडीकॅम कॅमेऱ्यामध्ये बैलगाडी शर्यत आणि बिंजोडच्या शर्यती दाखवल्या असा बैलगाडी शर्यत सातारा माझ्यामध्ये सोमंतळी गावचा बैलगाडी शर्यत सातारा हा चॅनेलवरती लाईव्ह दाखवलं जाणार आहे. एकदम चांगल्या क्वालिटीचं लाईव्ह आणि 100% तो बैलगाडी मालक असल्यामुळं सगळ्यांची बैल दाखवण्याचं काम करतो असा बैलगाडी शर्यत सातारा या युट्यूब चॅनेलवरती लाईव्ह असणार आहे. आणि त्याचबरोबर आपण निसर्गाची नाळ चॅनेलवरती नेट पुरलं तर आपण सुद्धा दाखवण्याचा प्रयत्न करूया. मैदानाला या, थांबतो. जय जवान जय किसान.